जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांचा अनागोंधी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे सोळाशेहून अधिक जाती प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज या कार्यालयात प्रलंबित आहेत बावीस फेब्रुवारी रोजी समितीच्या अध्यक्षा श्रीमती नंदनी आवडे यांच्यासह अन्य समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक झाली तथापि विविध संघटनांनी केलेल्या सूचनावर काहीही कार्यवाही न झाल्याने येत्या काही दिवसात आम्ही आंदोलन छेडणार आहे अशी माहिती रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनचे प्रमुख अमोल बेटम यांनी दिली आहे ते म्हणाले सरकारी कार्यालयात नागरिकांची सनद कायद्याने लावणे बंधनकारक आहे या कार्यालयाचा एकमेव दूरध्वनी हा अनेक दिवसापासून ठप्पा आहे यामुळे शंभर किलोमीटरचा प्रवास करत विद्यार्थ्यांना अनेक खेटे घालावे लागत आहेत तसेच या कार्यालयात संबंधित जाती प्रमाणपत्र पडताळणीच्या अधिकाऱ्यांचा नंबर देखील गालण्यात नमूद नाही तसा फलक नाही विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना कोणाला संपर्क साधायचा असा प्रश्न पडतो अधिकारी यांचा मोबाईल क्रमांक नागरिकांना दिला जात नाही नागरिकांची सनद कायद्याने लावणे बंधनकारक आहे पण ते देखील लावलेली नाही कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनच्या वतीने देण्यात आला आहे